अजयचा घात की अपघात? अपघात झाल्यानंतर 48 तासाचा काळ लोटल्यानंतर पेटली गाडी. अखेर 48 तासांनी अजयची गाडी कशी पेटली? यामुळे अजय यांच्या मृत्यूचा मुद्दा चर्चेत आला आहे. अजयचा माळशेज घाटात झालेल्या अपघातासंबंधी त्यांच्या कुटुंबियांनी मोठी शंका व्यक्त केली आहे. पोलिसांच्या तपासाबाबत देखील गुढे कुटुंबियांचं प्रश्नचिन्ह आहे. बुधवारी 17 एप्रिल 2019 या दिवशी अजय घुडे व त्याचे मित्र हे एकशी क्षेत्र ओझर येथे गणपती दर्शनासाठी जात असताना माळशेज घाटात जवळील सावर्णे गावाजवळून येणाऱ्या लाकडाने भरलेली ट्रक त्यांच्या स्विफ्ट गाडीवर येऊन कोसळली. गाडीत अजयचे दुसरे 4 मित्र होते, तेही जखमी झाले. लाकडाने भरलेला ट्रक ज्या प्रकारे अजयच्या गाडीवर पडला ते पाहता अजय गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी नेत असतानाच त्याचा रस्त्यात दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्याचे 4 मित्रही जखमी झाले. अजयच्या गाडीला झालेल्या अपघाताचे तपशील समोर आल्यानंतर अनेकांनी त्यांचा मृत्यू हा अपघात होता की घातपात अशी शंका उपस्थित करायला सुरुवात केली आहे. चौघे जण टोटल 5 जण गाडीत होती. ते चाललेले देवदर्शनासाठी ओझर इथे. ओझर या ठिकाणी जात असताना तिकडनं माळशेजकडनं येणारी भरधाव वेगाने ट्रक ओरलोड, ही भरधाव वेगाने येत असताना ती गाडी माझ्या भावाच्या गाडीच्या वर कोसळली गेली आणि ती पूर्णपणे पोलीस प्रशासनाची जबाबदारी होती की ओरलोड गाडी प्रथम पोलिसांनी वरून सोडली नाही पाहिजे माळशेज घाटाच्या दिशेने. त्या सर्व गाड्या चेक करूनच पोलिसांनी या गाड्या सोडल्या पाहिजेत होत्या, कारण की आपल्याला जाग कधी येते? ज्यावेळेस अशी काही घटना घडते त्यावेळेस आपल्याला जाग येत असते. तर माझा सरळ सरळ आरोप आहे की हे पोलीस प्रशासनाची जबाबदारी होती. ओवरलोड गाड्या ह्या माळशेजच्या दिशेने येतात, त्या वास्तविक सोडायला नव्हत्या पाहिजेत पोलिसांनी. आणि हे इकडनं चौघे 5 जण जात असताना ओझरच्या दिशेने ही भरधाव वेगाने गाडी आलेली, ही माझ्या भावाच्या गाडीवर कोसळली आणि माझ्या भावाचा तेथे जागीच मृत्यू झालेला आहे. आणि मृत्यू झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने ती SR गाडी पोलीस चौकीला जमा केली असताना, मोरोशी पोलीस चौकीला जमा केली असताना ही पण गाडी त्यांना जमा करण्याची हे होती. तर ती ही गाडी पण स्विफ्ट गाडी पण जमा करायला हवी होती, ही पण गाडी तिथे पोलीस चौकीला जमा केली होती मोरोशीला. तर ही घटनास्थळी मोरोशीला गाडी माझ्या एका मित्राने तिथे बघितली सुद्धा की मोरोशी चौकीला गाडी सकाळी जमा होती आणि संध्याकाळी गाडी चौकीच्या 50 ते 100 मीटर ही लांब होती. आणि त्याच दिवशी गाडी संध्याकाळी 48 तासानंतर संध्याकाळी चौकीपासून 48 तासानंतर गाडी ही पेट घेते, ही एक शंकेची बाब इथे आमच्या मनामध्ये निर्माण होते. त्यामुळे पोलीस प्रशासनाची ही पूर्णपणे जबाबदारी होती. जशी त्या गाडीची जबाबदारी पोलीस प्रशासनाची होती तशीच ह्या गाडीची पण जबाबदारी पोलीस प्रशासनाची होती. तर आमच्या मनामध्ये कुठेतरी शंका निर्माण होते की ह्या या घटनेची आम्ही गांभीर्याने दखल घेऊ आणि SP पासून चौकशी करू आणि जेवढं हे करता येईल त्या पद्धतीने आम्ही या घटनेचा सखोल चौकशीची मागणी करू. 48 तासानंतर रात्रीच्या सुमारास अचानक अजयच्या गाडीला भीषण आग लागून गाडी जळून खाक झाली. मग ही आग लागली कशी? ही कुणी लावली? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अजयचे वडील, कुटुंब व पंचायत समिती सदस्य विष्णू घुडे यांनी हा अपघात नसून घात आहे त्या संदर्भात चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. मात्र या घटनेसंदर्भात टोकावळे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुहास खरमटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की गाडीची लाईट अपघात झाल्यापासून चालूच होती. मग प्रश्न असा उपस्थित होतो की जर गाडीची लाईट चालू राहिली असती तर 48 तासात बॅटरी उतरून गेली असती तर स्टार्ट सर्किट होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. परंतु त्यांनी पोलीस उपनिरीक्षक सुहास खरमटे यांनी सांगितले की आम्ही RTOला या संदर्भात कळवले आहे, पण कॅमेरासमोर बोलण्यास त्यांनी नकार दिला आहे.
सचिन पोद्दारसह सुनील घरत शहापूर। या घटनेबद्दल आपण काय सांगाल? प्रथम सुरुवातीला मला चेतन घुडे यांच्याकडून माहिती मिळाली, गावा आपल्या मुलांचं काहीतरी गाडीचं ॲक्सिडेंट झालेलं आहे आणि गाडी दरीमध्ये जाऊन फुललेली आहे। त्यानंतर काय झालं? त्यानंतर आम्ही ताबडतोब निघालो, निघालो असता आम्ही रस्त्यात तरी पोचलो, पोचलो तर सर्व मुलं गाडीमध्ये चेपल्या अवस्थेत होती। त्यानंतर तुम्ही काय भूमिका घेतली? सर्व मुलांना काढण्याचा प्रयत्न आमच्या मुलाही प्रयत्न केला। पोलीस प्रशासन त्या ठिकाणी होता का? पोलीस प्रशासन सर्व होते, पण कुठल्याही पोराला काढण्यात आलेलं नव्हतं तिथे। नंतर पोलीस पोरांना कसं काय काढण्यात आलं? पोरांना आमचेच पोरही काढले। त्यांना कोणत्या दवाखान्यात ऍडमिट केलं? त्यांचा प्रथम उपचार म्हणून टोकोड्यामध्ये नेला, तिथून ताबडतोब कल्याण इथे घेऊन गेले। मग यात जे दगावलेला व्यक्ती आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? दगावलेल्या व्यक्तीची जी बाजू गाडीची बाजू बघता, तर त्या गाडीला कुठल्याही प्रकारचा बाजूला मार नसताना तो दगावलेला आहे। त्यामुळं एक शंकेची बाब येते, एक साईडला जी बाजू गाडी खिचून गेलेली, गाडी खराब झालेली आहे, त्या बाजूची मुलासाठी शाबीत आहे आणि ज्या बाजूला जो माझा मुलगा बसलेला होता त्या बाजूला कुठल्याही प्रकारच्या गाडीला एवढा लागला दिसत नाही फुटूंच्या वरून। ज्या गाडीचा अपघात झाला ती गाडी सध्या कोणत्या स्थितीत आणि कुठे आहे? ती घटनास्थळी तिथेच आहे। महाराष्ट्र माझ्यासाठी सचिन पोद्दार मुरबाड।